नमस्कार, मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. जय भीम, जय साईराम. मागच्या भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराविषयी, घराण्याविषयी, आजोबांविषयी माहिती पाहिली, त्यांचं बालवय आणि शिक्षणाविषयी माहिती पाहिली. आजच्या भागामध्ये आपण त्यांचा विवाह आणि इतर माहिती पाहूया. इसवी सन 1906 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं लग्न दापोलीच्या रमाबाई वय वर्ष 9 पूर्वी बालवयामध्ये लग्न व्हायचे यांच्याबरोबर. यानंतर अमेरिकेतील शिक्षणासाठी त्यांना बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांनी 25 रुपये प्रति महिना शिष्यवृत्ती दिली. त्या काळात 25 रुपये पण खूप होते. 1912 साली त्यांनी अर्थशास्त्र, राज्यशास्त्र यामध्ये पदवी मिळवली आणि बडोदा संस्थांच्या सरकारात नोकरीची तयारी केली. याच वर्षी त्यांचा मुलगा यशवंत याचा जन्म झाला. 2 फेब्रुवारी 1913 मध्ये त्यांचे वडील आजारी पडले आणि रामजी आंबेडकर यांचा मुंबईमध्ये मृत्यू झाला. अस्पृश्यतेचे बरेचसे गाव डॉक्टर बाबासाहेबांनी सोसले होते. पुढे 1913 ला ते जेव्हा बडोद्याच्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीच्या आधारे अमेरिकेला गेले तेव्हा त्यांना अस्पृश्यतेचा तिकडे काहीच त्रास झाला नाही. पण या परस्पर विरोधी अनुभवांचा विचार करून त्यांनी आपल्या देशाला व समाज बांधवांना या सामाजिक विषमतेच्या विळख्यातून बाहेर काढायचं मनवण ठरवलं. परदेशात असतानाच त्यांना कोलंबिया विद्यापीठाने PhD ची पदवी बहाल केली. 1925 मध्ये त्यांनी मिळविलेल्या या डॉक्टरेटचा विषय होता नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया, अ हिस्टॉरिकल अँड अनालिटिकल स्टडी. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या विषयाचं अध्ययन केलं. पुढे त्यांनी लंडन येथील विद्यापीठामध्ये द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध सादर केला आणि DSc ही पदवी मिळवली. बाबासाहेबांनी एक आघाडीचं भारतीय विद्वान या नात्यानं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919 बाबत साऊथ बरो कमिटी समोर आपले विचार मांडले. यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित व इतर मागासलेल्या समाजासाठी वेगळं मतदान विभाग आणि आरक्षण याची मागणी केली. इसवी सन 1920 साली त्यांनी मुंबईमध्ये मुकनायक नावाचं वृत्तपत्र सुरू केलं. या वृत्तपत्राच्या प्रसिद्धीचा फायदा घेऊन त्यांनी जातीभेदाविरुद्ध काहीही करत नसलेल्या भारतीय राजकारण्यांवर टीका सुरू केली. कोल्हापुरातल्या मागासवर्गीयांच्या सभेमध्ये त्यांनी केलेल्या भाषणामुळे छत्रपती शाहू महाराज खूप खुश झाले व त्यांनी आंबेडकरांसमवेत भोजन करून हिंदू समाजाला धक्का दिला, जातीभेदाला धक्का दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला आणि मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी बहिष्कृत हितकारणी समाज सुरू केली. 1926 साली ते मुंबई प्रांतिक विधान परिषदेचे नेमलेले सदस्य बनले. इसवी सन 1927 च्या सुमारास त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध जागृत चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व हिंदू देवळांमध्ये प्रवेशासाठी सार्वजनिक चळवळी आणि मोर्चे काढण्यास सुरुवात केली. महाडचा चौदार तळ अस्पृश्यांसाठी सुरू करण्यासाठी त्यांनी केलेला सत्याग्रह ज्याची इतिहासात नोंद झाली. 1928 मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी कमिटीवरती त्यांची नेमणूक करण्यात आली. या काळात त्यांनी सायमन कमिशन बरोबर काम केलं. निवडणुकांमधील सुधारणांसाठी त्यांनी काही नवीन मुद्दे सुचवले. परदेशातून भारतात आल्यावर त्यांनी भारतामध्ये काय सुधारणा केल्या ते आपण पुढच्या भागात पाहूया. तत्पूर्वी युगप्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भाग आपल्याला कसे वाटतात ते मला जरूर कमेंट्स मध्ये सांगा. आणि आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा.